मम्मी आप बड़े मोटे हो गए आजकल। तेरे बाप का खाती हूँ। बुरा मत मानना मम्मी, खाते तो बाप का ही हो। तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात अवघड डिश कुठली आहे? ती म्हणजे नॉनव्हेज मधल्या बोंबील फ्राय। तर आज आपण ती अगदी सोप्या पद्धतीत बघणार आहोत की ते कसे बनवायचे, काय करायचं आहे। पहिल्यांदा धुतले ना की असे स्वच्छ कापडामध्ये ठेवायचे त्याला, व खाली कापड वर कापड, आणि एक पेपरवर ठेवलेला आहे मी, कारण मी याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवणार आहे, ते म्हणजे पाटा। कारण पाट्यासारखं जड काहीच नसतं असं मला वाटतं, आणि कोणाकडे पाटा नसेल तुम्ही दगडही ठेवू शकता, पण जर जेवढी जड वस्तू असेल तेवढं ते व्यवस्थित पाणी निघून जातं। त्यानंतर मी थोडासा रस्सा करणार आहे, त्यासाठी मी हे चार बोंबील साहेबांना सांगितले मला चिरून द्यायला, आणि त्यांनी मला दिले। त्यानंतर मी आता ह्याला फोडणी देणार आहे। त्यासाठी आपण जो मसाला वापरतो तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन चेक करा, मी मसाल्याची शॉर्ट्स पण टाकलेला आहे आणि अगदी आवर्जून सांगितलेलं पण आहे की मी मसाल्यासाठी काय काय वापरते। तर ते मी सर्व वापरलेलं आहे, आणि मसाला मस्त असा फ्राय करणार आहे। त्यासाठी मीठ चवीनुसार, हळद, धनेपूड आणि थोडंसं तिखट घालून घेणार आहे, कारण मसाल्यात मी ॲक्च्युली थोडंसं तिखट घातलेलं होतं आधीच त्यामुळं, आणि थोडासा गरम मसाला वापरणार आहे, कारण बोंबील हे प्रत्येक माशाएवढे रश्यात चविष्ट नसतात, त्यामुळे थोडा गरम मसाला वेगळा वापरायचा आहे जो असेल तो आपल्याकडे। आणि कोमट पाणी घालणार आहे, कारण चव ही बिघडू नये यासाठी, कारण गार पाणी जर आपण एखाद्या भाजीला घातलं तर त्याच्या रश्याला एवढी चव राहत नाही। आता उकळी आलेली आणि मी सर्व बोंबील एक एक करून ह्याच्यात सोडून घेते आहे। उकळीतच सोडले की पटकन शिजतात आणि लगेच आपण गॅसही बंद करू शकतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे आमसूल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर आपण कुठली नॉनव्हेजचा रस्सा बनवत असेल तर आमसूल महत्त्वाचं आहे। इथं मी जे फ्राय करणार आहे त्यासाठी आमसूल भिजत घातलेलं होतं, आणि त्याच्यात थोडं पाणी वगैरे घालून ठेवलेलं। आता बघा तुम्ही, मी त्याच्यात आमसुलाचं पाणी घालून घेतलं आहे। सुके मसाल्यामध्ये धनेपूड, मिरचीपूड, लिंबू, आलं लसूण पेस्ट आणि मीठ, बाकी काही नाही, जे आहे ते। आणि नंतर हे सर्व लावून घेणार आहे याला। ॲक्च्युली काय झालं, मला खूप उशीर झाला होता आल्यावर, म्हणून त्यांनी मला थोडीशी मदत केली बोंबलाला वगैरे त्या म्हणजे मसाला लावून घेण्यासाठी। आता मस्त अशी भाकरी करणार आहे, कारण रश्या बरोबर मस्त भाकरी छान लागते, त्यासाठी ज्वारीची भाकरी मी इथे आम्हाला सर्वांना एक एक भाकरी म्हणून केल्या, आणि छान असं। आता भाकरी थापून झाली की आपण ज्यावेळेस तव्यात टाकतो त्यावेळेस वरच्या साईडनी पाणी लावतो। पलटी केलेली आहे आणि भाकर अशी चांगली मस्त अशी टम फुगायला सुरुवात झालेली आहे। बघा तुम्ही, सर्व भाकऱ्या अशाच फुगल्या अगदी मस्त, आणि मळून घेतल्यानंतरच ह्या भाकऱ्या अशा फुगतात। त्यानंतर आता फ्राय करणार आहोत आपण, त्यासाठी मी इथं रवा घेतला आहे, त्याच्यात थोडंसं मीठ, तिखट मी घालणार नाही आहे, कारण ॲक्च्युली मी जो मसाला आहे त्याला मी घातलेलंच आहे पहिलं। नंतर आता सर्व एक एक बोंबील या तव्यामध्ये सोडून घेणार आहे। बघा तुम्ही कसे मी दाबून दाबून घेते आहे, कारण याच्यातलंच इतकं पाणी सगळं निघलं आहे, त्यामुळं हे छान असे कुरकुरीत होणार आहेत, कारण ज्यावेळेस बोंबलामधले पाणी सगळं निघून जातं त्यावेळेस बोंबील अगदी मस्त होतात, आणि ते तुटत नाही, अगदी आल्हात असे बोंबील तळावे लागतात, कारण ही खूप अवघड डिश आहे असं माझ्या दृष्टीने मला वाटलं। पण मी नेहमी करते तेव्हा थोडे थोडे सुटले जातात, पण ह्यावेळेचे छान झाले त्यामुळं। आणि भाकरी तयार झालेल्या आहेत मस्त ज्वारीच्या। आता सगळे बोंबील एक पलटी मारून घेणार आहे, अगदी दोन तीन वेळा तरी अशा बारीक गॅसवर जर आपण पलटी केले तर बोंबील छान असे तयार होतात, आणि कुरकुरीत बोंबील तयार